नमस्कार, MDTV बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयाच्या ठळक घडामोडी। शहर पोलीस व वाहतूक शाखेची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, एक तासात 55 कारवाई। शहरातील श्रॉफ विद्यालयात लोकसेवा सहायक कर पूर्व परीक्षा संपन्न, परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू। शहरातील माळीवाडा परिसरातील रस्त्यांची दुर्दशा, मात्र चांगलेच रस्ते पुन्हा बनले। आणि शेतकऱ्याला लागली ओढ पावसाची, लागली नजर त्याची आकाशाकडे। बातम्या आता विस्ताराने। नंदुरबार शहर व शहराचा विस्तार पाहता पाहता एवढा मोठा झाला की शहरवासियांना पायी चालणे सुद्धा मोठ्या धिमतीचे झाले आहे। वाहन चालवणे तर विचारूच नका, सुज्ञ नागरिकांनी यावर आक्षेपही नोंदवला। अखेर शहर पोलीस व वाहतूक शाखेने उशिरा का होईना बेशिस्त वाहन चालकावर कारवाई सुरू केली। ही कारवाई सुरू राहावी असे नागरिकांकडून अपेक्षेले जात आहे। पाहूया खास रिपोर्ट। नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचा विस्तार उपनगर पोलीस ठाण्यात झाला मान्य आहे, मात्र शहराकडे वाहतूक शाखेकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे। शहरातील कुठल्याही भागात वाहने अथवा पायी जाण्याचे नियोजले तर वेळेवर कधी पोहोचू शकत नाही का, तर ट्रॅफिक जॅम, असे उत्तर मुंबईसारख्या शहरात शोधते। भविष्यात नंदुरबारचे मुंबई होऊ शकते का, असा सवाल शहरातील सुज्ञ नागरिकांनी केला आहे। वाहतूक अधिकारी एखाद्या ट्रिपल सीट वाहन चालकावर कारवाई करतो, त्यावेळी त्यांच्यावर समोर मोठा प्रश्नपुंज उभा राहतो। तो कोणाचा नातेवाईक आहे का, कोणाचा फोन आला तर सोडा त्याला, हे थांबले पाहिजे। मग तो कोणीही असो, नियम सर्वांसाठी बनविले गेले आहेत। यातच शहरात कमी वयातील तरुण अथवा तरुणींचे वाहन चालविण्याचे मोठ्या प्रमाण वाढले आहे। ते नियमानुसार वयात नसल्यामुळे त्यांना वाहन परवाना दिला गेला नाही, परंतु ते वाहन सर्रासपणे व बेशिस्तीने चालवित आहेत, याकडे अधिक लक्ष घातले पाहिजे। यासाठी शहरातील पोलीस व वाहतूक शाखा आता रस्त्यावर उतरले आहेत। मग अखेर कारवाई आणि कारवाईला सुरुवात झाली। नेहमीच वर्दळ असलेल्या म्हणजेच हाट दरवाजा परिसरात शनिवारी संध्याकाळी ह्या कारवाईला सुरुवात झाली। कारवाईत भरधाव मोटारसायकली चालविणे, स्टंटबाजी करणे, फॅन्सी नंबर प्लेट्स, ट्रिपल सीट वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे, विना वाहन परवाना अथवा नंबर नसलेल्या सुमारे 55 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। ती रात्री उशिरापर्यंत सुरूच होती। कारवाईत प्रत्येकी दंड म्हणून 100 रुपये वसूल केले गेले। सुज्ञ वाहन चालकांकडे वाहन परवाने होते त्यांनी दिले, मात्र ज्यांच्याकडे नव्हते त्यात काहींची तारांबळच उडाली, तर काहींनी मैं उसका भांजा हूं, मी त्याचा मुलगा आहे, मला ओळखत नाही का, काही तर फोनवर बोला, असे सांगणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली व दंड वसूल केले गेले। मात्र कारवाई सुरूच राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यावेळी शहर PI कटकेल कारवाई सुरूच राहील सांगून दाखविले। आपल्या नंदुरबार शहरामध्ये वाहतुकीची समस्या बरेच मोठ्या प्रमाणावर होते आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन हे मोठ्या प्रमाणावर होत होतं, हे अशा बऱ्याच जे जागरूक नागरिक आहेत त्यांच्याकडनंही तक्रारी होते आपल्याकडे, परंतु बऱ्याचशा काही आपले लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष देता येत नव्हतं। परंतु नवीन आपले SP साहेब आले आणि आपले IG साहेबही नवीन आले, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही जी बेसिक समस्या आहे लोकांना, जे चालणाऱ्या लोकांनाही त्रास होतो, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण गेले 4-5 दिवसापासून ट्रॅफिकच्या नियमांचं जे उल्लंघन करणारे त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे। त्यामध्ये विदाऊट नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, विदाऊट लायसन्स ह्याच्यावर सुरुवातीला आपण कारवाई केलेली चालू केलेली आहे। तर रोजच्या साधारणतः आपल्याकडे शहर पोलीस स्टेशनला 35 ते 40 वाहनांवर आपण कारवाई करत आहोत।
हा कारवाई करण्यामागे उद्देश असा आहे की एकतर ट्रिपल शिफ्ट चालल्यामुळे किंवा इतर काही गोष्टीमुळे अपघात होऊ शकतात, गाडीचे पेपर जवळ नसतील किंवा विदाऊट लायसन्स गाडी चालवत असेल, जर उद्या एखाद्याचा जर ॲक्सिडेंट झाला किंवा आणखीन काही जर गोष्टी दुखापत जर झाली तर त्याला इन्शुरन्स वगैरेही मिळणार नाही. म्हणजे एवढ्या तरुण वयामध्ये त्याचा काही प्रॉब्लेम होतात आणि मग ते गरीब लोकांनाही ते स्वतःच्या खिशातून पैसे ते हे करायला लागतील, बेअर करायला लागतील. तर अशा घटना घडू नये की जेणेकरून जर समजा आपल्याकडे कागदपत्र सगळे व्यवस्थित असेल आणि उद्या जर समजा अपघातानेही अपघात झाला तरी त्याबाबतची इन्शुरन्स म्हणा किंवा इतर काही मदत आपल्याला मिळू शकते. तर त्या दृष्टीनेही लोकांचा फायदा झाला पाहिजे. आज जरी आम्ही आता ह्या कारवाई सुरू केलेल्या असतील तर त्या लोकांना त्रास देण्यासाठी नसून ह्या एकतर नियमांचं उल्लंघन केल्याने आपली शहराची जी वाहतूक आहे ती सुरळीत होते. बाहेर गावावरून जो काही मनुष्य येतो, कुणीही नागरिक आपल्या गावाला जो भेट देतो, तो बऱ्याच वेळेला आपल्या जी शहराची जी आपली वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यावरून तो आपल्या शहराविषयी मत ठरवत असतो. बाकीच्या गोष्टी काही थांबायला त्याला एवढा वेळ नसतो, त्याच्यावरून तो ठरवत नाही. तर वाहतुकीची जी समस्या कशी आहे किंवा वाहतूक कशी सुरळीत आहे त्याच्यावर आपल्या शहराचंही एक ठरत असतं. दुसरं पुन्हा एकदा आव्हान करतो की संपूर्ण नियमांचं एकतर वाहतूक नियमांचं पालन करावं आणि सर्व कागदपत्र आणि गाडीची नंबर प्लेट व्यवस्थित असतानाच ह्या गाड्या रस्त्यावर काढाव्यात. त्यांनी त्यात नसेल तर ते तातडीने त्या बदलून घ्याव्यात. नंबर प्लेट जर नसतील तर त्या नंबर प्लेट टाकून घ्याव्यात. फॅन्सी नंबर प्लेट असतील तर त्या बदलून घ्याव्यात. ज्यांनी लायसन्स काढले नसेल तर त्यांनी तातडीने लायसन्स काढून घ्यावं. त्यासाठी त्यांनी तोपर्यंत लायसन्स मिळेपर्यंत त्यांनी गाडी चालवू नये. वाहन चालवा, मात्र वाहन चालवताना सावधानता बाळगा, अपघातापासून लांब राहाल. एमडीटीव्हीसाठी देवेंद्र माळीसह जीवन माळी नंदुरबार. जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत कर सहाय्यक परीक्षा शहरात स्रॉफ विद्यालयात घेण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता व प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश परिसरात जारी करण्यात आले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत कर सहाय्यक या पदासाठी शहरातील श्रॉफ विद्यालयात ही पूर्वपरीक्षा घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील परीक्षार्थी दाखल झाले आहे. परीक्षा रविवारी रोजी सकाळी 7 ते 2:00 सुरू होती. या काळात परिसरात म्हणजे विद्यालयापासून 200 मीटरवर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले होते. यावेळी परीक्षार्थींसोबत आपले नातेवाईक अथवा पालकांची एकच गर्दी करीत असतात. यावेळी परिसरात झेरॉक्स, फॅक्स व ध्वनी क्षेपक बंद ठेवण्यात आले होते. कारवाईचे उल्लंघन होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. एमडीटीव्हीसाठी जीवन माळी नंदुरबार. नंदुरबार नगरपालिकेचा अजब कारभार. शहरातील काही भागात चांगले रस्ते असतानाही त्यात रस्त्यांची दुरुस्ती व डागडुगी केली जात आहे. मात्र जे रस्ते कधी बनविले गेलेच नाही त्यांचं काय, पाहूया ही बातमी. शहरातील माळीवाडा राम रहीम पोलीस चौकी परिसरातील नागरिकांची समस्या काय तर रस्ते 1999 बनविले गेले होते. शहरातील माळीवाडा परिसरातील भद्रा चौक या ठिकाणी नागरिकांची समस्या काय तर रस्ते 1999 बनविले गेले होते. मात्र आजही या रस्त्यांकडे कोणाचे लक्ष नाही. रस्त्याचा वापर मात्र होतोय, पण कसा? नागरिकांना यावेळी आपल्या शब्दात काय सांगितले ते पाहू. मी माळवडा परिसरातून बोलतोय. भद्रा चौकातल्या रस्त्याची दशा बघा तुम्ही कशी होऊन गेलेली. अरे साधं कोणी डिलिव्हरी जे रिक्षात गेली ना त्याचे काय हाल होतील ते तुम्हाला समजत नाही का? रस्ते बघून घ्या पहिले तुम्ही इथं येऊन. आणि आमची रिक्षासुद्धा निघू शकत नाही त्या रस्त्यांमध्ये. भद्रा चौकातला रस्ता आहे तो पूर्ण. आणि सर्व पाण्याचे सर्व गारा विगारा झाला ना तर सर्व गारामधून रिक्षा बी चालू शकत नाही. किती दिवसापासून खराब पडला आहे रस्ता? बरं आता 15-20 दिवसापासून ते चेंबरचं पण काम राहिलं आहे पुढे. आणि ते चेंबर तिथपर्यंत झालं आहे. त्या चेंबरच्या पुढे अजून एक चेंबर बनवणार होते. आणि अजून ते चेंबरच बनत आहे. आपलं कायम बाकीच्या लोकांनी कुठे जायचं तिकडून जावं लागतं म्हणा आम्हाला. ताबडतोब आम्हाला ते रस्त्याची व्यवस्था तुम्ही करावं म्हणालो. आता पाहूयात शहरातील काही परिसरातील रस्ते जे अतिशय चांगले होते, मात्र तेच रस्ते बनविले गेले का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. एमडीटीव्हीसाठी जीवन माळी नंदुरबार. सुरुवात जून महिन्याची, शेतकऱ्याला लागली प्रतीक्षा पावसाची. मात्र पाऊस काय पडेना, पीक कर्जाची अपेक्षा मात्र तीही मिळेना. व्यथा फक्त शेतकऱ्यांचीच का, पाहूया एमडीटीव्हीचा खास रिपोर्ट.
शेतकऱ्यांची व्यथा संपता संपेना। पूर्वी शेतकरी गर्वाने म्हणायचे, माझा मुलगा शेतकरी होईल, मात्र आता तसे राहिले नाही। त्यामागचे कारण आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला। शेतातील महत्त्वाचे कामे म्हणजे बी बियाणे आणणे, शेत तयार करणे, त्यासाठी लागतो तो पैसा। पैशासाठी शेतकरी काय करतो, त्यासाठी तो आपल्या अर्धांगिनीचे दागिने सुद्धा गहाण ठेवतो, पण बियाणे आणतो कसे बसे? बियाणे तर आणतो बिचारा, लागते ओढ पावसाची, पाऊसही पडतो, मात्र अपेक्षे एवढे पिकत नाही। पिकते तर ते विकले जात नाही, विकले जाते तर उरते काहीच नाही। शेतकऱ्याने करावे तरी काय? तरीही तो म्हणतो, दुःख तो आपना साथी है, असे म्हणत उभा राहण्याचा प्रयत्न करतो। मातीच्या लेकराचे माती मधी मनसारे, मातीच्या लेकराचे माती मधी मनसारे। वारीत चाललो ध्यान सारे, उभा राहूनही निराशाच त्याच्या हाती लागते। मग तो म्हणतो, आता अंत नको पाहू देवा। अरे त्यांनी बाई मागणं झाले, पाणी पडणार ते पडणार, पण पीक सुद्धा उन नाही, उन येते नाही। सरकारने त्यांनी बघते कोणते जे दान देऊ म्हणत धर्मपेढीने, ते बी नाही झालं। आणून दान मिळून काही नाही बाई, भूपिका मरी मरी तडफडी तडफडी पडा खलास वाई घेऊ त्यांनी बाई ना संसार मारून आकडी नाही शिलगाई देऊ तो अशा तमाशा नको त्यांनी माय बाजू। अरे ओ देव, अरे आम्ही का दक्षी दू, अरे बठा ऊन पडे राहणार बडं असं अजून एक पाणी सुद्धा पडणार नाही। अजून लोक कितलं वाटत आहे, कपाशी लावायची बोर आधी घेत नारा हा। अरे देव शेर तू, अरे आम्ही गमदकला जर, अरे काय सांगू तुला ते हा, तू जोडी जाऊ का रस्ता नाही गेली मला। तो म्हणजे आता उभा कसा राहू, परिवाराचे पोट भरू कसे, मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करू, मुलीच्या लग्नासाठी पैसे आणू तरी कोणाकडून? त्याच्या पुढे फक्त प्रश्न आणि प्रश्नच निर्माण होत असतात। मिरची पोपळी लागवड करी, बी बियाणे इकडनं तिकडनं करी, नीम गोळा करी, नीम पोपळीमध्ये परत एक रुपया भेटणार नाही, आणि माल पिकाडी मी रुपये किलो म्हणून कोण घेत नाही आता। आणि परत मिरचीनं बी तसंच सगळं व्हायरस येऊ, आणतर मिरची बी पुरी लॉस मागाई, एक रुपयानं उत्पन्न नाही, ज्यानं ज्यानं बी व्यवहारवाला असणं दुकानदारांनी सगळं उधार पाकार अजून राहिले, परत अजून चढवे आले वहिनी नाही बुवा। ते आता काय करेन, यावर जिल्हा परत 7 जून ये गेला का तोपर्यंत पाऊस नाही काही नाही। आणि जे तिकडे तिकडे कर्ज पीक कर्जासाठी बी बँकेकडे जाऊ, बँकवाला बी हे कागद नाही ते नाही ते नाही, फिरव फिरव करून तिथं पण थकून जातात, तर आता काय करावं। MDTV साठी जीवन माळी नंदुरबार। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। शहर पोलीस व वाहतूक शाखेची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, 1 तासात 55 कारवाई। शहरातील श्रॉफ विद्यालयात लोकसेवा सहायक कर पूर्व परीक्षा संपन्न, परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू। शहरातील माळीवाडा परिसरातील रस्त्यांची दुर्दशा, मात्र चांगलेच रस्ते पुन्हा बनले। आणि शेतकऱ्याला लागली ओढ पावसाची, लागली नजर त्याची आकाशाकडे। बातमीपत्रात इथेच थांबतो, तोपर्यंत नमस्कार।